पैदा ना कर सकते मुलं जेव्हा सातवी आठवीत येतात त्यावेळेला त्यांचं वय वाढत असतं, म्हणजे आपण म्हणतो त्यांना वयात आलेली मुलं. पण ह्या मुलांचा नेहमी असा प्रश्न असतो की मुलांना दाढी कशी येते, मुलीला का नाही येत, मुलांच्या हातापायावर केस येतात, मुलींना का नाही येत. पण असे पण प्रश्न येतात की काही आम्ही असं बघितलं आहे की एका बाईला दाढी होती आणि ती वाढलेली होती, अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा येतात. हा जो पुरुष आणि स्त्री मधला जो फरक आहे तो कशामुळे आहे, प्रश्न जाणून घेण्यासाठी आपल्याला माहिती आहे की मेल साठी हे चिन्ह वापरतात आणि फिमेल साठी अशा प्रकारचं चिन्ह वापरतात. तर त्या चिन्हांच्या साह्याने मी तुम्हाला स्पष्टीकरण करणार आहे. तर मेल आणि फिमेल म्हणजेच जेंडर डिफरन्स हा कशामुळे आला, तर उत्क्रांतीमध्ये आला. जर आपण एप्सचा जर उत्क्रांती बघितलेली असेल तर तिथे सुद्धा मेल आणि फिमेल या दोन्ही जेंडरना हेअर होते, परंतु ते नंतर नंतर फिमेलमध्ये कसे कमी होत गेले. तर त्याला दोन कारण आहेत. पहिलं आपण कारण समजावून घेऊया, ते म्हणजे रासायनिक कारण आहे, संप्रेरकाचं कारण आहे. तुम्हाला माहीत असेल की मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये एस्ट्रोजन नावाचे संप्रेरक सिक्रीट होत असतात. तर टेस्टोस्टेरॉन मुलांमध्ये जास्त सिक्रीट होत असतो आणि म्हणून मुलं जेव्हा वयात येत असतात तेव्हाचा हार्मोन जास्त प्रमाणात सिक्रीट होत असल्यामुळे त्यांच्या ते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक म्हणून दाढी कशा यायला लागतात. आणि मुलींमध्ये सुद्धा एस्ट्रोजन सिक्रेट होऊ लागल्यामुळे त्यांच्या पिरियडिक सायकल सुद्धा व्हायला लागतात आणि त्यांच्या पूर्ण शरीराचा शेप सुद्धा बनवायला लागतो. तर हे प्रमाण मग मुलांमध्ये एस्ट्रोजन नसतं का किंवा मुलींमध्ये टेस्टोस्टेरॉन नसतं का, तर असतं. हे दोन्ही संप्रेरक मुला मुलींमध्ये असतात, फक्त टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण हे मुलांमध्ये जास्त असतं आणि मुलींमध्ये कमी असतं. मग एखाद्या स्त्रीला जर दाढी दिशा काही प्रमाणात दिसत असतील तर याचा अर्थ असा की तिचा एस्ट्रोजन का कमी सिक्रेट होतो आहे आणि टेस्टोस्टेरॉन जास्त सिक्रेट होतो. कितीतरी वेळेला असं असतं की स्त्रिया जर खूप तणावाखाली जात असतील तर त्यांचं टेस्टोस्टेरॉन लेवल ती खूप वाढलेली असते आणि अशा वेळेससुद्धा दाढी दिशा यायला लागतात. तर हे एक कारण झालं. दुसरं कारण असं की मेल आणि फिमेल याच्यामध्ये पुरुष जो असतो तर तो रिप्रोडक्शनसाठी कुठल्या प्रकारची फिमेल सिलेक्ट करतो त्याच्यानुसार सुद्धा उत्क्रांतीमध्ये त्यांची संख्या कमी जास्त होत गेली. आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर तिथे चार आकृत्या काढलेल्या आहेत, त्याच्यामध्ये विथ हेअर टू फिमेल्स आणि विदाउट हेअर टू फिमेल्स अशा जर घेतलेल्या असतील तर असं उत्क्रांतीमध्ये दिसून आलेलं आहे की कमी हेअर असलेल्या फिमेलचं सिलेक्शन मेलकडून जास्त झालेलं आहे, म्हणून त्यांची संख्या ही पूर्णपणे लोकसंख्येमध्ये जास्त दिसून येते. म्हणजे तिथे नॅचरल सिलेक्शन जे डार्विनने सांगितलेलं आहे तर त्याचा सुद्धा आपल्याला इथे नियम बघता येतो. तर ह्या दोन कारणामुळे असं आपल्याला लोकसंख्येमध्ये दिसतं की स्त्रियांमध्ये बियर्ड आणि मुस्टाचेस किंवा दाढीपेशा या नसतात.